नमस्कार, कसे आहात सगळे? मी सोनाली तुमचं स्वागत करते पुन्हा एकदा माझ्या नवीन ब्लॉग मध्ये. तर आज आहे वटपौर्णिमा, आणि वटपौर्णिमा आपण सगळेजण खूप मोठ्याने आणि छान प्रकारे सेलिब्रेट करतो. तर आता आम्ही आहोत बँगलोरमध्ये, आणि बँगलोरमध्ये वटपौर्णिमा आम्ही सेलिब्रेट करणार आहोत. तर त्यासाठी मी अशी एक छान साडी नेसलेली आहे. हा एक मोत्यांचा तनमणी घातलेला आहे, त्याचबरोबर अशा बांगड्या पेअर केलेल्या आहेत. आणि आता निघतोयच आम्ही, आणि हा इम्पॉर्टंट नथ आणि चंद्रकोर लावलेली आहे. तर आता निघतोच आहोत, कारण परत सिडला ऑफिस आहे, मला ऑफिस आहे त्यामुळे. सो डिरेक्टली तिकडे जाऊनच भेटूया. आणि आजचा जो स्पेशल मेन्यू असेल तर तो पण मी तुमच्यासोबत शेअर करेन. तर स्टे ट्यून्ड आणि बघा बघा मी कसं सेलिब्रेट करतो बँगलोरमध्ये वटपौर्णिमा ते. तर सकाळी उठल्या आधी मी रांगोळी काढून घ्यायचंच ठरवलं. मी पहाटे लवकरच उठलेले, आणि स्टेला झोपेतून उठून माझ्या बाजूला येऊन बसलेली. तिला रांगोळी काढायचंच बघायची सवय लहानपणापासूनच आहे. ती माझ्यासोबतच बसते दरवेळी जेव्हा पण मी रांगोळी काढत असते त्यावेळी. तर कशी वाटली तुम्हाला रांगोळी हे नक्की सांगा. घरापासून जवळच एक मंदिर आहे जिथे वडाचं झाड आहे, तर तिथेच आम्ही गेलेलो आणि आम्ही सगळी तयारी करून घेत होतो. इथे जास्त लोक जसं आपण सेलिब्रेट करतो तर त्या पद्धतीने करत नाहीत, पण वेगवेगळ्या पद्धतीसुद्धा बघायला मिळतात. तर हा एक प्लस पॉईंट आहे. तर मी आता इकडे पूजा करून घेत होते, आणि आता पूजा करून झाल्यानंतर मग आम्ही वडाच्या फेऱ्या मारण्यासाठी मी आणि दीदी तयारी करत होतो. तर वटपौर्णिमा आपण हिंदू धर्मामध्ये का साजरी करतो ह्याचं एक दंतकथा मी गेल्या वर्षीच्या माझ्या वटपौर्णिमेच्या व्लॉगमध्ये अपलोड केलेलं आहे, तर ते सुद्धा नक्की बघा. आणि तर अशा सणांच्या वेळी नक्कीच मला बेळगावची आठवण खूप येते, कारण तिथे सण सगळ्यांसोबत सेलिब्रेट करण्याची एक मजा वेगळीच असते. पण प्रत्येक वेळी जाणं पॉसिबल होत नाही, पण जसं पॉसिबल आहे तसं आम्ही इकडे सेलिब्रेट करण्याची किंवा आपली संस्कृती जपण्याची जेवढं आमच्याकडून होईल तेवढा आम्ही प्रयत्न करतच असतो. तर खूप छान वाटलं सकाळी सकाळी पूजा करून, आणि एक पॉझिटिव्ह एनर्जी येते जे पण आपण सण वगैरे सेलिब्रेट करतो त्यामधून. आणि आता मी दीदीला औक्षण करून ओटी वगैरे भरत होते. तर पूजा वगैरे करून आल्यानंतर मी चेंज केलं, कारण ऑफिसचं काम पण होतं त्यामुळेच. आणि आज वटपौर्णिमा तर सगळेजण आपण उपवास करतो, तर त्यासाठी आज काहीतरी स्पेशल मेन्यू बनवायचा विचार केलेला आहे. तर मी आज बनवणार आहे पनीर, आणि त्याची रेसिपी पण तुमच्यासोबत शेअर करेन. त्याचबरोबर आंबे पाठवलेत बेळगाववरून, तर मग आमरस पण बनवेन आज आणि पराठे करेन. पण त्याआधी मला एका गोष्टीबद्दल तुमच्याशी बोलायचं आहे. ते म्हणजे वटपौर्णिमा आपण का सेलिब्रेट करतो, म्हणजे जो एक बॉन्ड आहे नवरा बायकोंचा, जो लाईफ टाईम आपण म्हणजे तो बॉन्ड आपण लाईफ टाईम एक्सप्लोरच करत असतो, किंवा म्हणजे एक कोणीतरी माणूस आपल्या हक्काचा आपल्या सोबत आहे ती एक फिलिंग असते. तर मला असं वाटतं की दोघांनी पण प्रत्येक गोष्टीत एकमेकासोबत राहणं खूप गरजेचं आहे. म्हणजे आजकाल असं लाईफ आहे की दोघे सुद्धा मोस्ट ऑफ द टाइम वर्किंग असतात, तर एकमेकाला सपोर्ट करणं घरातल्या छोट्या छोट्या कामांमधून किंवा बाहेरच्या कामामध्ये सुद्धा, तर हेच खूप इम्पॉर्टंट आहे असं मला वाटतं. तर ते छोट्या छोट्या गोष्टी आपण दिवसभरातल्या जरी एकमेकासाठी केल्या तर त्या सुद्धा नात्याला एक घट्ट धरून ठेवण्यासाठी खूप महत्वाच्या असतात असं मला वाटतं. त्याचबरोबर दोन्हीकडच्या लोकांना म्हणजे जोडून घेऊन जाण्यामध्ये पण म्हणजे फॅमिली सुद्धा इन्वॉल्व्ह असतात, तर ते सुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे असं मला वाटतं. तर तुम्हाला काय वाटतं हे मला कमेंट्समध्ये नक्की कळवा. आणि चला आता जेवण बनवूया. तर आता पनीरची ग्रेव्ही बनवण्यासाठी मी घेतलेले आहेत टोमॅटो, कोथिंबीर, आलं लसूण, मिरच्या दोन आणि कांदे. तर आता मस्त भाजून घेणार आणि मग प्युरी बनवून घेणार, आणि मग पुढची रेसिपी पुढे दाखवते. मसाला थंड होण्यासाठी ठेवलाय आणि पनीर पण कट करून ठेवलंय. तुम्ही बघू शकता आपला असा छान क्रीमी असा एकदम आमरस रेडी झालेला आहे. तर हे मी आंब्याचे छोटे छोटे काप केले, ते मध्ये मध्ये खूप छान वाटतात खायला. तर ते आता मी याच्यामध्ये मिक्स करून घेईन. खूप छान लागतात ते मध्ये मध्ये. जर तुम्ही कधी आता आमरस केलात तर नक्की ट्राय करा हे काप असे मध्ये मध्ये घालून.
आता मी परत थोडंसं तूप घालून हे तमालपत्री आणि बादाम फूल थोडंसं फ्राय करून घेते आहे. मग हे फ्राय करून झालं की मग आता त्यामध्ये जी आपण प्युरे करायला ठेवलेली होती तर ती घालणार. आणि त्याचबरोबर आता मी याच्यामध्ये मसाले घालून घेतलेत, पनीर मसाला, गरम मसाला, तिखट, हळद आणि मीठ. आणि ते मस्त फ्राय करून घेणार, म्हणजे तो वास थोडासा मसाल्यांचा कच्चा वास असा जाण्यासाठी. आणि मग ते एकदम छान ग्रेव्ही ती मस्त शिजली की मग त्यामध्ये पनीर घालून घेणार. आता मी पनीर घालून घेतलेलं आहे, ह्याला एक आता एक वाफ येऊ दे म्हणजे सगळं छान मिक्स होईल. तर ब्लॉग तुम्हाला कसं वाटलं हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. आमरस आणि पनीरसुद्धा कसं झालं आहे हे सांगा बरं. आणखी वटपौर्णिमेचा हा छोटासा ब्लॉग मी तुमच्यासाठी शूट करायचा प्रयत्न केला आहे, तर कसा वाटला माझा प्रयत्न हे सुद्धा मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. तर स्टे ट्यून्ड, भेटते तुम्हाला पुन्हा एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.